कर्जत नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो आदरणीय यशवंतराव चव्हाण व शरद पवार साहेब यांनी जसे बेर्जेचे राजकारण केले त्याप्रमाणे नामदेवराव राऊत यांनी बेर्जेचे राजकारण केले आहे त्यांनी कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून सक्षमपणे काम केले आहे त्यांना कर्जत शहराचा संपूर्ण अभ्यास आहे त्याला जोड आमदार रोहित पवार यांच्या मिळणार आहे यामुळे कर्जत पंचायतीच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे बोलताना व्यक्त केला नामदेवराव राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मधल्या काळामध्ये आमचे नामदेवरावजी राऊत यांनी त्यांचा ज्या पक्षात होते तो पक्ष सोडून ते राष्ट्रवादीमध्ये आले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो कारण त्याच्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे त्यांनी बेर्जेचं राजकारण जे चव्हाण साहेबांनी केलं जे पवार साहेबांनी केलं त्या पद्धतीचा विचार केला लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि त्याकरता आता आपल्याला नामदेवराव राऊतांना मला वाटतं ते पहिले कर्जत नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं के आहे त्याच्यामुळं ही सगळी मंडळी आणि त्याच्यात रोहितचं विजन आम्ही त्यांना वेळोवेळी काही सांगू अब्दुल सत्तारांचे तर रोहितचं बरं ते सांगतील किंवा रोहित त्यांनी नगरपालिका चांगली चालवली रोहित बाबा असं की डीएनए मराठीच्या बातम्या बात पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद